लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। शिवसेना 19 जून 1966 ला वंदनीय शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, त्यापूर्वी मार्मिक सुरू झाला, मार्मिक मध्ये एक सदर सुरू झालं होतं, त्याची ती परिस्थिती तुम्हाला माहिती नाही, आमच्यापैकी काही लोकांनी ते अनुभवलेलं आहे, आमच्यापैकी सुद्धा सर्वच लोक नव्हते, तर त्या सदरामध्ये लिहिलेलं होतं वाचा आणि थंड बसा। एवढा मोठा अन्याय मराठी माणसांवरती या महाराष्ट्रात मुंबईत होत होता, परंतु त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण संघटित नव्हतो, आणि म्हणून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी मार्मिकच्या माध्यमातून वाचा आणि थंड बसा अशा प्रकारचं सदर सुरू केलं। ज्या ज्या गोष्टी अन्यायाच्या आपल्यावरती होत आहे, त्यावेळेला काँग्रेस पक्ष होता, कम्युनिस्ट पक्ष होता, PSP प्रजा समाजवादी पक्ष होता, ह्या सर्व लोकांनी आपल्यावरती अन्याय केले, मराठी माणसांवरती अन्याय केले, परंतु याला वाचा फोडण्यासाठी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे वडील वंदनीय प्रबोधनकारजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुखांनी हे सर्व जे शिवधनुष्य उचललं आणि 19 जून 1966 ला मार्मिकच्या माध्यमातून शिवसेनेची स्थापना झाली आणि शिवसेनेच्या माध्यमातून सामना निर्माण झाला आणि सामनाच्या माध्यमातून हिंदुत्व आणि हिंदुत्वाच्या माध्यमातून सत्ता असे समीकरण आहे। आज ती परिस्थिती जर आपण पाहिली तर खरोखर आपल्याला कोणी वालीच नव्हता वंदनीय शिवसेना प्रमुखांशिवाय, त्यांनी भव्याखाली सर्व तरुणांना आणलं आणि आज जी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे तीच परिस्थिती त्यावेळेला होती, परंतु त्यावेळेला वंदनीय शिवसेना प्रमुख होते, परंतु आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी हे शिवधनुष्य उचललेलं आहे, कारण त्यावेळेला मराठी माणसाच्या विरोधात होतं। कोण होतं? इथले अमराठी लोक होते, गुजराती लोक होते किंवा अन्य लोक होते, इतर पक्ष होते। आज खुद भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय सरकार मराठी माणसाच्या विरोधात, आणखीन महाराष्ट्र सरकारच्या विरोधात, या महाराष्ट्रामधले सर्व उद्योगधंदे त्यांनी बदनाम केले। आता आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं सहकार क्षेत्र आहे, या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना अनेक उद्योग व्यवसाय मिळाले। आपण आपल्यापर्यंत दूध पोचते सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, आपल्यापर्यंत साखर पोचते, आपल्यापर्यंत कापड पोचते, सूतगिरणी आहे, सगळ्याच गोष्टी आहे। ह्या व्यवसायाला बदनाम करण्याचं काम आज भाजपचं केंद्रातील सरकार करतंय, की जेणेकरून या महाराष्ट्रातले सर्व उद्योग व्यवसाय हे परदेशात इतर राज्यात जावेत आणि आपण सर्व बेरोजगार होऊ आणि या महाराष्ट्रामध्ये हलकळलं निर्माण होईल, ही त्यांना परिस्थिती पाहिजे। आणि म्हणून माननीय उद्धवसाहेबांनी जो निश्चय केलेला आहे, त्या सर्व महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना भाजप सोडून त्यांना एकत्र आणून आपण या ठिकाणी काम करूया, एकत्र येऊन काम करूया, म्हणून महाविकास आघाडी स्थापना केली। एक संयम कशा प्रकारचा असू शकतो, संयमाचा महाबेरू जो म्हणतो आपण, ते उद्धवसाहेब म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। त्यांनी या सर्व गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत, पण आपण आज आदरणीय वरुणजी या ठिकाणी आले, तोच निरोप तोच मॅसेज आपल्याला घेऊन आलेले, की जर उद्धवसाहेब अशा प्रकारचा संयम ठेवून इतर राजकीय पक्षांना, खास करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना एकत्र घेऊन जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विकास करण्यासाठी आपण जर एकत्र येऊ शकतो, तर नवी मुंबई शिवसेना या ठिकाणी महापालिकेवर भगवा अर्पण करण्यासाठी आपण सर्व तरुणांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आपण सर्वजण निवडणुकीची वाट पाहतोय, आपल्यापैकी आमचे स्टेजवर असलेले अनेक युवा सेनेचे तरुण नगरसेवक आहेत, भविष्यामध्ये अजून त्यांची संख्या वाढेल। निवडणूक तोंडावर आलेली आहे निवडणूक, परंतु या निवडणुकीची तयारी करण्यासाठी मगाशी मला वाटतं परब साहेब बोलले की कामचाही खारीचा हिस्सा असेल, तुमचा खारीचा हिस्सा नाही, तुमचा आता सिंहाचा हिस्सा असला पाहिजे। आता आम्हाला तुम्ही जर सिंहाचा हिस्सा द्याल तर आम्ही तर पूर्ण वेळ आहोतच, परंतु आमची अपेक्षा तुमच्याकडून आहे, जेव्हा तुमचा सिंहाचा हिस्सा असेल त्यावेळेला आम्ही तुम्हाला आशीर्वाद द्यायला असू।
मी मुद्दाम परवा सांगतो, परवा आपल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या युवासेनेची बैठक झाली. मी त्यांना म्हटलं, ते आमच्या कॉम्प्युटर रूममध्ये बसले. मी म्हटलं, कॉम्प्युटर रूममध्ये बसू नका, तुम्ही आपला जो आतला रूम आहे मुख्य रूम चर्चेचा त्या ठिकाणी बसा. तिथून ते चर्चा करून आल्यानंतर विशेष करून आमचं चेतन आणि आमचं करण हे दोघेही मला असे हात जोडून म्हणाले, काका तुमचा आशीर्वाद असू द्या, बाकी सर्व जबाबदारी आम्ही घेऊ. आशीर्वाद आमचा आहेच, परंतु आशीर्वादाबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय की तुम्ही पुढे व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. परंतु बरोबर राहताना मागे राहणार नाही, तुमच्या खांद्याला खांदून लढण्याची आमची सर्वांची तयारी आहे. सर्व पॅरेंट बॉडी या ठिकाणी आहे, सर्व उपजिल्हा प्रमुख आहेत, सर्व उपजिल्हा संघटक आहेत. या सर्वांना आपली एकच इच्छा आहे की आमच्या तरुण मंडळीने एकत्र येऊन पुढे चालावं. मी मुद्दाम या ठिकाणी आता वरुणजीला विनंती केलेली आहे. आपलं बाजूला ज्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय, या कार्यक्रमानंतर 2 मिनिटांसाठी ते मध्यवर्ती कार्यालय भेट देतील. मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालयाचं की आपण सर्व हे मध्यवर्ती कार्यालय निर्माण केलेलं आहे, हे निर्माण केलेलं मध्यवर्ती कार्यालय आपल्यासाठी आहे, पण आपण त्यासाठी यावं, तिथली आपण परिस्थिती समजून घ्यावी. आपल्याला ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आपण या गोष्टी केल्या पाहिजे की मला जे पद दिलेलं आहे ह्या पदाची जबाबदारी काय. मग ते पॅरेंट बॉडी असू द्या, महिला आघाडी असू द्या, युवती असू द्या, युवासेना असू द्या, आपल्याला पद दिल्यानंतर त्या पदाच्या कार्यक्षेत्रामध्ये जी जबाबदारी येते ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे, आणि त्यासाठी आपण कटिबद्ध होणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मी एकच तुम्हाला सांगतो, 28 वर्ष, कारण मला चिठी आलेली आहे, लवकर आठवा. वर्ष आपण भाजपला मोठं केलं, 28 वर्ष आपण भाजपला मोठं केलं. आता या सत्तेची आपल्याला अजून 3 वर्ष आहेत, 28 नोव्हेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील. या 3 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये भाजप औषधाला राहणार नाही, त्याची जबाबदारी आपण घेऊन आता या संवाद मेळाव्यामध्ये आपण जाऊया. तुम्हाला सर्वांना मनापासून आशीर्वाद देतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.